त्याच्यानंतर त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे त्याची आपल्याला अगदी कल्पना. जर न्यूयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही, ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला ज्याची कल्पना नाही तिथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात. नको रे बाबा, तिथले काही लोकांनी मला असं पत्र पाठवलं की माताजी तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आपल्या मुलांना तिथे पाठवतो. काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात आणि इतके उद्धट झाले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंड सारख्या शहरामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये, लंडन एक फक्त एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई वाडून मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे का? अशा एकांगी प्रगती, सर्वांगीण प्रगती होण्यासाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले तुम्ही जर एखाद्या दारुड्याला किंवा कुणालाही त्या 100 रुपये दिले तर तो कुठेतरी वाया जाणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तो त्या सत्कर्मात लागतो, तो सत्कर्मातच लागतो. आता जसे हे लोक आहेत तर मी पैसे काढले, आम्ही एखाद्या शाळेला देवी दिली माताजी, आम्ही आला सत्कर्मासाठी, काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्म सुद्धा करणं कठीण झालेलं आहे. आम्ही आमचं लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्या तरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली आहे इथे खोटेपणा. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा म्हणजे करायचं तरी काय, मग शेवटी मी वास्तू बांधतो, म्हटलं कमीत कमी एक वास्तू तरी बांधू देत, मग पुढचं काय ते बघताय. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे. आणि हा भ्रष्टाचाराने आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा विचार करा. इतका भ्रष्टाचार हेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल हिंदुस्थानात सुद्धा इतका भ्रष्टाचार नाही जितका या महाराष्ट्रात. मी कारण सतत हिंदुस्थानात ठेवलेली, त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आणि अशी टू कुठेही निघालेली नाही ही निर्मूलनाची, निर्मूलन करण्याची लायकी असायला पाहिजे. आता आमच्याकडे एक मानव म्हणून ग्रस्त आले, ते माझ्याकडे 2 लाख रुपये गुणा, म्हटलं मी तुम्हाला 4 लाख रुपये देते, तुम्ही पण 2 लाख देऊ नका, पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही, लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे, निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली, तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही? भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातनं निघून बाहेर पडले आणि आज असे स्वच्छ होऊन निघालेले. आणि तुम्हाला जर अंधश्रद्धा घालायची असली तर तुम्ही सुद्धा आत्मसाक्षात करा. आत्मसाक्षात घातल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जाणार. जा पार धर्म अधर्म ह्या सर्व गोष्टींनी निरपेक्षित येण्यासाठी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे असं सर्वात सांगितलं. पण एकनाथांना ज्यांनी महाराजांच्या जाऊन जेवले म्हणून लोकांचा दिला का ढोंगी आहे, त्याच्यानंतर तुकारामाला सुद्धा छळून छळून मारून टाकलं. आपल्याला सगळं माहितीच आहे त्या ज्ञानदेवांना पायात वाहणार नव्हत्या, त्याच्या पालख्या घेऊन लोक निघतात. आता आम्ही येताना रस्त्यात आम्हाला अडवलं म्हणे माताजी जेवायला, म्हटलं कशाला, आम्ही पालखी घेऊन आलो. काय म्हणावं, ज्या माणसाच्या पायात वाहणार होत सगळ्या भावांना घेऊन बहिणीला घेऊन अशा उन्हात दानात फिरणारे ते, त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या आणि त्यांच्या दबावर जेवत बसायचं, याला काय म्हणायचं, ते निबंध करता येणार. पण पुष्कळशे लोक असे ज्यांनी असे प्रकार केले, राहुलीला असे लोक होते जागृतीसाठी सोडत आहेत, ते काय मूर्खपण आहे. असल्या तरीचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहेत, ते काढण्यासाठी जागृतीशिवाय काय ही मार्ग नाही. आधी जागृती करू. माझ्या विरुद्ध लोक अशासाठी उठले तुम्हाला हे समजू, मी एकही पैसा देत देवकृपेने श्रीमंत घराण्यातली मी आहे, मुलगी इतकं सवय, पण श्रीमंत घराण्यात माझं संबंध आयुष्य गेलं इतकंच नव्हे, पण माझे यजमान फार मोठे आहेत. आपल्याला माहित नाही इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च लाईट होती, सर्वोच्च अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कुणाला मिळाली, आणि 32 देशांनी त्यांना सर्वोच्च असे नाईट पुढचे म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहे. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि अशी गावात घटकत फिरण्याची काय गरज आहे? तुम्ही लक्षात घ्या की अशा तऱ्हेने कुणाला बदनाम करणं आणि अशा तऱ्हेने कुणाचं कार्य अडवून ठेवणं जे की समाज कल्याणाचं कार्य, त्यानेच कल्याण होणार आहे. आज हे लोक इथे आले त्याचे मोठमोठाले डॉक्टर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, फार मोठाले लोक आहेत, हे काही सर्वसाधारण लोक नाही. त्याच्याशी भिडायला कोण तर म्हणे एक MBBS झाले डॉक्टर, त्याच्याशी बोलणार तरी काय, त्याला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम समजत नाही, त्याच्याशी मी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचं आव्हान घ्या, कसल्या चुलीचं आव्हान, त्याला काय अर्थ आहे? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा विज्ञानी मनुष्य, इथे कितीतरी विज्ञानी इथे आले, 3 लोकांना PhD डिग्र्या मिळाल्या सायन्समध्ये इंग्लंडमध्ये, आणि 3 डॉक्टरांना MD पदव्या मिळाल्या आहेत आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटी. ज्यांना त्यांना MD पदव्या दिल्या ते कुठे पोहोचलेले असतील तुम्ही सांगा बरं? त्यावर असं म्हणायचं
की ह्यांनी वैद्यकीय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळं केलं. आता काय म्हणा, अहो कुणाला एमडीची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्यांना की एमडीची पदवी मिळू शकते का कुणाला मेडिकलच्या परिमाणाशिवाय. तेव्हा लहान तोंडी मोठा घ्याय घ्यायचा तरी किती ते तरी समजलं. पण संतांना मी म्हणतो, कारण त्यांचं चरित्र बघा, त्यांच्याबद्दलची सात्विक प्रवृत्ती आहे. त्यांचं जे चरित्र होत, त्यांची जी वागणूक होती, तसं ऐका कुठे आजकाल दिसतात का तुम्हाला कुठे असे संत साधू दिसतात जे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत आणि भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करतात. तेव्हा कृपा करून मुलांना याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडाओरडा करायला. अरे काय त्यांची ही लायकी तुमच्या मुलांची की नुसते आरडाओरडा करत फिरायचं? दिल्लीला असे पुष्कळसे इन्स्टिट्यूशन्स आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, तिथे आरडाओरडा करण्यासाठी खेडेगावचं लोक आणलेलं आहे. आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टोप्या, वेगळे वेगळे कार्डबोर्डवर लिहिले असे पुष्कळशा प्रत्येक पार्टीसाठी काय लिहायचं ते त्याच्यात लिहिलेलं असं. त्याच्याजवळ जसे कार्डबोर्डचे मोठमोठाले तखते ते सगळ्यांना दिले. तर शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि मुख्य सचिव होते. आणि त्यांनी शास्त्रीजी मला सांगायला आले की आजकाल एक नवीन निघाली आहे संस्था. म्हटलं कोणची? तर म्हणे की नारे लगाने वाले. म्हटलं त्याच्यात काय असतं? तर म्हणे की ते नेहमी जाऊन कुणी अशा आले की जाऊन भेटायचे त्यांना. आणि मग हसत यायचे. तर म्हटलं झालं काय? तर म्हणे आज नारे लगानेवाली पार्टी आली आणि त्यांनी हातामध्ये तक्ते लावले होते. आणि त्या तक्त्यांमध्ये काय होतं? तर म्हणे की दुसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं आणि टोप्या दुसऱ्याच पार्टीच्या. तर मी त्याला सांगितलं, अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला तर देतात, संध्याकाळी कशाला घेऊन आला? तुमची पार्टी तर दुसरी तुम्ही बोलता. मग त्यांना पैसे देतात, आज ह्या पार्टीचं काम, उद्या त्या पार्टीचं, म्हणजे त्यांचा बिझनेस आला. तशी तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केलेली. त्या मुलांची लाई किती नाही, महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली मुलं आहेत. समजून घ्या, आपल्या मुलांची अशी कवडी किंमत करू नका. ह्या मुलांना साक्षात्कार देऊन ही अभिनव जी आपल्यामध्ये शक्ती आहे ती जागृत. ह्या सर्व शक्त्या आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फार ढळ होती, राऊरी कॉलेज शाळेमध्ये तुम्ही जाऊन विचारलं सगळी मुलं फर्स्ट क्लासमध्ये येत आहेत. आणखी इतकंच नव्हे पण स्कॉलरशिप सगळ्याचे पटायचे आहेत, कारण तिथे प्रिन्सिपल साहेबच मुली रिअलायझेशनला आले, त्यांनी रिअलायझेशन घेतलं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणे की पूर्वीही संत साधू सगळ्यांना देत असत, पण आजच्या ह्या सहयोगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे उघडून सांगितलंय, तसंच सामूहिकतेमध्ये सगळ्यांना जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतोय? हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही, किंवा ह्या कार्याने कोणाचं वाईट होणार आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही, तुम्ही कोणचीही भौतिक प्रगती करून बघा ती नाशवंतच होणार, नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार. दारू तरी पितील? आता पितातच आहे, सगळीकडे लोक दारू प्यायला. महाराष्ट्रात अहो जन्मात मी दारू पाहिली नव्हती, मला माहिती आहे दारू काय. त्या महाराष्ट्रात जो दिसला तो दारूच पितो, नाहीतर आणखी सगळे धंदे सुरू झाले. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले होते, तिथले जे मुख्य ज्यांनी हे सगळं कार्य केलं ते माझ्या पायावर रडले. मला म्हणाले, माता जर कशाला मी भौतिक प्रगती केली असं झालंय मला, मी अगदी मला फार वाईट वाटतं, मी एवढं उगीच कार्य केलं. अहो म्हटलं असं काय करतं? अहो म्हणे मी गांधीवादी आणि हे काय मुख्य लोक मी तयार केले. म्हटलं झालंय काय? अहो दारू काय पितात, बायका ठेवल्या आहेत, मुलांना घरात काढून टाकलेल्या आहेत, सगळा सैरा चार खात. आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो ना कधी. इतके माझ्या पायावर रडले ते आणि त्यांनी सांगितले ही भौतिक प्रगती आहे आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहेत ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया आहे. तशी माझी सहजोग आज उद्भवला आहे. त्यांनी सगळ्यांची जागृती होऊ शकते, गरीबची जागृती होऊ शकते आणि तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होते. आम्ही जात पात मानायचे, आम्ही विश्वधर्म मानतो. हुंडा हे ते लग्नाचे घाणेरडे प्रकार सगळे आमच्याकडे 75 लग्न मागच्या वेळेस झाले एवढं सुद्धा भांडण झालं. तिकडे एक लग्न जर झालं, परवा एक बाई मला भेटायला त्याचं डोकं फिरत होतं, झालं काय? अहो एका लग्नाला जाणार. म्हणजे झालं काय? अहो म्हणे तिथे रुस्वा रुस्वी फुगवा फुगवी हे ते. म्हटलं आमची 75 लग्न होतं काही झाडं. इंटरनॅशनल मॅरेज
अशा बायकांनी नवऱ्यांनी टाकलेल्या, ज्यांच्याजवळ पैसा नाही अशा सुद्धा बायकांची लग्न विधवांची विवाह होता हे समाजकारण। त्याशिवाय तुमची जे कृषी विभाग आहे त्याच्यासाठी सुद्धा पुष्कळ आम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले केलेले आहेत। तिथे फार मोठे डॉक्टर युएनचे आलेले आहेत, ते सुद्धा इथे बसलेले आहेत। आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं? त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं? सीबीआय सुद्धा तुमच्या ह्या अंधश्रद्धेच्या मागे लागलेल्या, असं बाहेरच्या लोकांना आलेल्यांना असा त्रास देण्याचं काय कारण होतं? अशी कोणची अंधश्रद्धा हे करत होती? त्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले सहयोगामध्ये, त्यांचं परिवर्तन झालं म्हणून आले, अध्यात्माशिवाय यांचं एकांगी जीवन होतं म्हणून हे सहयोगात आले। आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काय करत तेव्हा यांना इथून इथं महाराष्ट्रात का आले? त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहेच कबूल, कारण संतांनी इथे अहो त्या रामाला सुद्धा पाय चव्हाणाकडून यावं लागलं, इतका महाराष्ट्र पवित्र आहे। आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेड्या गोष्टींची अशी तूप काढून दुसरी म्हणजे भाऊबंदीची भयंकर, त्याच्यावरच हे लोक काम करतात। कुठेही सहयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदी करायची, आपोसात भांडण लावू द्यायची, हे काय? हे निर्मूलनाचं कार्य? तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, मी म्हणते आहे। बरं, मग शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे, डोकं उघडे ठेवलं पाहिजे की आहे किंवा नाही, ती जागृत होते किंवा नाही, त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही, ते सोडून उगीच नाही म्हणून तुम्ही भांडायचं देव नाही। कशावरून कशावरून देव नाही? हे किती अशास्त्रीय अनसायंटिफिक आहे। देव नाही असं म्हणताय, जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला तुम्ही असं म्हणायचं आहे किंवा नाही आम्हाला माहिती, ही शास्त्रीय दृष्टी झाली। शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाही असं धरून चालत तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय। म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे आणि कितीतरी गव्हर्नमेंटने त्याला आम्हाला पुष्कळ मदत केली, कॅनडा गव्हर्नमेंटने फार मदत केलेली आहे, ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने केलेली आहे, त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर्ड झाला, तो इथे नाही होऊ शकत, इथे नाही होऊ शकत। इथे जातीयता जातीयतावरती सगळे इलेक्शन होणार तुमचे, काहीतरी आपल्या देशामध्ये उजलेलं आहे। इतकं संतांनी कार्य केलं हे सगळं वाया जाणार आहे। मी सगळीकडे बघते त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी, फार आनंद होतो, पण त्या मुलांना वाटत असेल काय उत्सवच इथे लिहिलं आहे, मनुष्य ही कर्तृत्वाची वाहन मूर्ती, ते बनवायला पाहिजे ना, नुसतं भाषण जीवनाचं मुला आहेत कर्तृत्वाची मूर्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं। ते जसं हे एक आयुध आहे, पण जोपर्यंत या इन्स्ट्रुमेंटचं कनेक्शन मेनशी होत आहे त्याला काही अर्थ नाही। तसंच आपलं सुद्धा त्या परमचैतन्याशी जर संबंध आला नाही तर आपल्याला काही अर्थ नाही, आपण असेच इकडे तिकडे उलट राहणार। जेव्हा कुंडली जागृत होते तेव्हा ती सहा चक्रातून येतो चारीकडे। हे जे चैतन्य बसलेलं आहे ही चैतन्य सृष्टी आहे, तिने हे सर्व जिवंत कार्य होतं। आपल्या पॅरासिम्पथॅटिक नर्व सिस्टमला जी शक्ती चालवते ती आपल्या हाती लागते आणि आपल्याला थंड थंड असा हातामध्ये वाटू लागतो। त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलेलं आहे की थंड थंड लहरी येतात, विशेषतः आदिशंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं सलीलम सलीलम, पण त्यांच्याशी सुद्धा वादाला एक शर्मा म्हणून आला, शेवटी ते कंटाळे, त्यांनी सांगितलं सगळं हे कार्य आईचं आहे, आईचं स्वर्णन त्यांनी सौंदर्य लहरीमध्ये करून टाकलं। म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू, पण आता हा मूर्खपणा थांबू द्या, कारण आता परमेश्वराला सिद्ध करण्याची तसंच ह्या परमचैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे जगात। आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेलं आहे, कलियुग संपलं, कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालंय म्हणून याचं एवढं कार्य। पण हे लोक रजनीशचे शिष्य, मी गुजरात समाचारमध्ये वाचलं त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की आम्ही माताजींना आता एक अंगापूरला या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला आणि आता जर दुसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये। त्या फटकाच्या आधीच रजनीशची फटका होते, त्यांच्या आश्रमातून एका माणसाने हे छापलं, ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको, सर्व देशात त्याला हाकलून लावलं, ते आपल्या डोक्यावरून बसेल आणि ह्यांचे ते गुरु आहेत। ज्या देशामध्ये त्यांनी घाण केलेली आहे त्या लोकांना जाऊन विचारा, एक त्याची फिल्म आहे, जर तुम्ही पाहिले तर 8 दिवस मी जेवणार नाही, त्या घाणेडा नर्क उभा केलाय, पण बुद्धिवादीला ते दिसतच नाही, तो चालाक होता, बुद्धीची
त्याला फार मी त्याला फार गळून पाहिलं आणि मला आश्चर्य वाटलं की तो जेवायचा तरी बकासुरासारखा एवढी मोठं ताट त्याच्यामध्ये 24 त्याची पकवानं आणि बकासुरासारखं सगळं खाऊन तुम्ही तर आश्चर्यचकित झाला विषय करतात. पुढे बसा असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलकं असतं. मला सुद्धा चालताना वगैरे अगदी त्रास होते, वाऱ्यासारखं आहे माझं शरीर. पण तो मनुष्य कुठे बसायचा म्हटलं मी त्याच्यासाठी स्पेशल एक आसन बनवावं लागतं. त्या माणसाला मी फार जवळून पाहिल्या, बायकांना नागवं करू आणि वाटेल ते आणि धंदे केलेले आहेत बायकांच्यावर. असा मनुष्य आता तुमचा गुरु झाल्या मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे? हे सगळे भामटे आता ह्यांचे जर राजकारणी लोकांचे गुरु झाले तर तुम्ही लोकांनी खायला पाहिजे याच्या विरुद्ध ही गोष्ट झाली. त्यांचं तुम्ही कसं करा, त्यांचा निपात करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिकरित्या कुंडलींचं जागरण होईल, जिथे तिथे इतके आता ती गुरुबाई म्हणून बाई आली, तीन लोकांना वेळ लावला त्याचे मार खालेले इथे लोक बसलेले. तो एक मुक्तानंद, त्यांनी लाखो रुपये कमवले, करोडो रुपये कमवले, 6 करोड रुपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहे असं मला इन्कम टॅक्स कमिशनरने स्वतः सांगितलं. तर जे लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात त्यांच्याकडे हजारोनी लोक आहेत. पण जे सत्य सांगतात, सत्याला काही पैसे लागत नाही, तिथे मात्र तुम्ही येऊन विरोध करता. त्या ठिकाणी म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावे, हे मूर्खपणाचे दिवे म्हणावे, काय म्हणावं मला सांग. हे असं आधी झालंय की संतांच्या मागे नेहमी हात धुऊन लागायचं, पण आता तसं करू नये ते बरं, कारण कुठे युग सुरू झालेलं आहे तेव्हा त्यात जो त्रास होईल त्याबद्दल मी जबाबदार. ही कुंडली तुमच्यामध्ये आहे, ती तुमची आहे, तुझा आहे, तुझा पाशी. जे म्हटलेलं आहे ते सर्व सत्य होणार आहे. जे पसायदान दिलं त्यांनी मागितलं ते पसायदानच आहे. कुंडलींचं जागरण आणि त्यांनी माणसाची किती उन्नती होते, सर्व तऱ्हेचे रोग ठीक होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतकी समृद्धी होते. तर इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत, लाखोनी लोक बेकार आहेत, पण ते एकदा सहयोगात आला की बेकार आहेत. काही नाही करते कारण बुद्धी इतकी तल्लक, इतकी तल्लक बुद्धी होत जाते. आमचे साहेब तर म्हणतात की तुला सगळे देवदूत मिळाले. हे सगळे देवदूत हे झाले देवदूत नव्हते, हे सगळे आता देवदूत झाले. यांचं वागणं बघा, यांचं बोलवायचं तोंडावरचं तेज बघा. कोणत्याही भूताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठं मानून घ्यायचं त्याला काही अर्थ आहे? डोकं लागून जे आज पुढारी बनतात. आमच्याकडे एक धोबी होता आमचा, तो आला माझ्याकडे, मला म्हणे मात्र तुम्ही तू मत द्या. अरे म्हटलं तुला मत द्यायला का, मी काही वेडी आहे का? नाही म्हणे मी पुढारी आहे. असं का? इथले म्हणे जेवढे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी, आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरुद्ध उभा होता. अरे म्हटलं का मी वेडी आहे का तुला मत द्यायला, आणि नाही म्हणे मी पुढारी आहे. आणि तो निवडून आला हो, तो निवडून आला म्हणजे, आणि अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने, दारुडा सगळं काय त्याच्यामध्ये गुण होता. पण आमचा धोबी होता, कपडे चोरायचा हे करायचं, तो निवडून आला. हे काय आहे लोक? जो मनुष्य सज्जन सुशिक्षित, मला माहित आहे सुद्धा गुरस्त, तो नाही निवडून आला, हा आला धोबी. हे काय करणार? आपलं डोकं उघडं ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढा आपण करतोय ते सगळं व्यर्थ जाणार आहे. काही कारण आता शाळा आहे, मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे पवित्र स्थान जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि जे काही होईल ते नेहमी हे लोक सुद्धा शाळेसाठी मताची काय करतात. प्रत्येक ठिकाणी मी शाळेसाठी मदत केली, पण मी काय बघते त्याच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडण सुरू केली अंगापूरला की माताजी पैसे तुम्हाला दिली आम्हाला का देत. अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ, फार देत नाही माझ्याकडे एवढे काही पैसे नाहीत. हे लोकच देतात, त्यांनीच एकत्र करून पैसे दिलेले, मी काय दिलेले. आणि त्याच्यावरती आता हे झालेलं आहे की ते फुसफट काढायचं काहीतरी भांडत. अहो तुम्ही आयुष्यभर भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार, तू काही प्रगती करणार आता? निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तर नाही? इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही, एकाला दुसऱ्याला ओढायचं, हे आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळं समजून वंश शांत समाधान. एकाचा पायवोड त्याचा पायवोड कशी प्रगती होणार? कोणाबद्दल सात्विक श्रद्धा आहे. तर मला आश्चर्य वाटेल की लंडन सारख्या जागे जिथे माझ्या यजमानांनी काम केलेलं आहे, 134 देशांवर ते निवडून आले. आणि लंडन सारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला पसंत आहे, सर्वोच्च असं साहेबांना दिलं, त्यांनी फक्त रिगनला दिलेलं आहे ती पदवी, आणि कुणाला दिली ही त्याची जी ओळख, ती लोक ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य आहे त्याची ओळख, हे आपल्या देशात कधी येणार आहे? परवा मी
गेले. मला पोलीसवाल्यांचं इतकं वाईट वाटलं की रस्त्यात जात होते, उभे होते बिचारे. म्हटलं काय तुमचं कसं काय चालेल? अहो काय नाही माताजी, उभे होता मी ओळी. काय म्हणे तुम्ही मिस्टर साधन? अरे जाणार की त्यांना मारायला कोण येणार आहे? कशाला उभे तुम्ही? ते चहा बिया प्या काहीतरी करा. मला त्यांची दया वाटली. परत मी आले 8-10 तासांनी तरी पोलीस उभे असतील. अरे म्हटलं काही खाल्लं प्याल्लं की नाही? काय. परत मी शेजार पाजार आहे तरी त्यांना काही चहा पाणी द्यायचं नाही. पोलीसवाले म्हणजे गेले. अरे ते तिथे उन्हात तानात उभे किती वेळचे. माझा जीव हळहळला. पण आता इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजलं. अहो म्हटलं थोडा जाऊन तुम्ही आळीपाळी जाऊन काहीतरी खाऊन या ना. असं काय करता इथे 8 तास कशाला? आम्ही जाऊ शकत नाही म्हणजे ही आपल्या इथे दूध कशा. म्हणजे जे प्रेमात असतात, जे प्रेमाचा सागर असा हा महाराष्ट्र होता. ते केवढी घाण आलेली. प्रेम सोडून भाऊबंदी वर आल्यावर थोडी होती पूर्वी, आजकाल इतकी भाऊबंदी झालेली. पुन्हा म्हणजे काही प्रेमच नाही. सहज होत म्हणजे काय? हे जे प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर, दयेचा सागर, अशी जी परमचैतन्याची शक्ती ते आपल्यात पाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो. आनंदाच्या डोळ्या जे वर्णन केलेलं आहे ते समोर. तेव्हा ही कुंडलिनी आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. अगदी बेकार लोक आहेत, काही त्यांना अर्थ नाही. ते गृहस्थ आले ते मानव त्याच्यावर भाता शीतावरून भाताची परीक्षा. त्याला अध्यात्म माहीत नाही, त्याचा काही व्यासंग नाही, त्याला काही मेडिकल माहीत नाही की काय. आता त्याच्या बोलायचं तरी काय कपाळ. तर शेवटी मी त्याला एक टेप करून दिली. बाबा हे जरी मी मेडिकल शिकलेले असले तरी मराठी भाषेतला माझा फार अभ्यास मी वाचते. काय मराठी भाषा आहे तुम्हाला माहीत नाही? मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि महाराष्ट्रात जे विशेष आहे, विशेष म्हणजे एक तर देशभक्ती आणि दुसरी देवाकडे लक्ष, ते दोन्ही ठेवले. जसं शिवाजी महाराज हे आत्मसाक्षात्कार होते, त्यांनी हे नाही म्हटलं की हा धर्म जागवा, स्वधर्म जागवा. स्वधर्म, स्व म्हणजे आत्माचा धर्म. त्यांनी आपली स्वयंचालित संस्था जागतात त्याला जागवलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच आपण कुंडलिनी जागृती सकाळी त्या बाबतीमध्ये उहापोह करता येत नाही. कारण ज्याला डोळे नाही त्याला कसं सांगायचं हा रंग कोणचा? आधी डोळे येऊ द्या मग बोल. नसते वादविवाद करून 3 तास त्या मानवशी बोलून मी म्हटलं नमस्कार तुमच्या अज्ञानाला. एवढं मी अज्ञानी मनुष्यात पण पाहिला नाही. आणि तुम्ही पुढारी कसे झाला? मग नंतर त्याने कुणीतरी सांगितलं की वर्ध्याला जेलमध्ये होते आणि म्हणायला लागले की मला इथं जेवण आवडत. कशा कारणाने गेले माहिती? त्याने सांगितलं की इथलं जेवण खावं लागलं नाही म्हणे इथे. मग तिच्यावरती एक त्या बाई होत्या, त्यांनी मला सांगितलं की माताजी शेवटी ह्यानी सांगितलं मला, मी तुमच्या पायावर पडतो, क्षमा मागतो, येऊन येतो, मला घरी जाऊ द्या, मी घरचं जेवण देतो. अशी माणसं तुमचे लीडर, असे विद्वान लोक तुमचे लीडर आहेत. तेव्हा ह्याला तर्क करताय, तर्काची गोष्ट आहे. तर्काच्या पलीकडे, विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. पण हे आधी कळचं मग पाय, आधी अध्यात्म मिळवायचा मग करा वाटेल तेवढी प्रगती. आणि प्रगती होणारच, कारण तुमच्यावर आशीर्वाद आहे परमेश्वर. परमेश्वराच्या आशीर्वादाने सगळं कार्य होतं. तेव्हा तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि ह्या महाराष्ट्र देशाला घुसवावं अशी माझी सर्वांना विनंती. आता आपण आधी जागृतीचा कार्यक्रम करूया, त्याच्यानंतर ह्यांच्यापासून तुम्ही आश्चर्य वाटेल की हे लोक सगळे विदेशी आहेत. एखाद्या इंग्लिश माणसाला नुसतं असं सांगायचं असलं की दरवाजा बंद कर तर त्याला बोलता येत नसेल. त्याला सांगायचं इंग्लिशमध्ये देअर वॉज अ बँकर, मग तो ते म्हणायचा. त्याला इंग्लिशचं एक अक्षर शिकवणं कठीण. आणि जर तो कोणी मराठीत बोलायला आला तर माझ्या आजीबाई म्हणायच्या की कोणची भाषा बोलतं? म्हटलं मराठीत बोलतोय. असं का? मला वाटलं कोणची इंग्लिश नाही, मराठी नाही, आहे कोणची भाषा. आता ह्यांचं तुम्ही ऐकून घ्या. ओवाडा गातात सगळं नाही, ते कुठून आलं? जे म्हणतात की आपलं संगीत हे ओंकार स्वरूपाचे सिद्ध होतं, त्यांना कुठून आलं एवढं सगळं? काय तालात सुरात आपल्यापेक्षा छान म्हणतात. तेव्हा ह्यांच्या प्रगतीकडे बघून आपण आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण काही साधारण लोक नाही आहोत, हा महाराष्ट्रात जन्माला आलेला. पण त्याला पाहिजे जातीचे येड्या कबाड्यांचे काम नव्हे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की आपला गौरव आपली शक्ती आपल्यात असताना आपण ती का सोडायची, ती का वापरायची, ती आपण का नाही जास्त करायची. तेव्हा कृपा करून आता आपलं थोडस एक 10 मिनिटाची गोष्ट आहे, त्यात मी तुम्हाला जागृत त्यांना होईल त्यांना होईल, नाही होणार त्यांना त्याच्यात जबरदस्ती करता येते. उद्यापासून जर तुमची इच्छा असेल तर, जर तुम्ही त्याच्या विरोधात असला तर कधी जागृती होणार?
आता हे हिटलर लोक सगळे दगड घेऊन निघालेले, ते म्हणतात आम्हाला जागृती करा. अहो त्या हे काय दहा जण जन्मात होणार नाही त्यांची जागृती, होणं शक्यच नाही. ज्यांच्या मनामध्ये जरा सात्विकता नाही अशा तामसी लोकांची कोण जागृती करणार, शक्यच नाही. कारण त्यांची लायकी नाही ना, जागृतीची लायकी तर पाहिजे. 2 लाख मोजाणे तर तुम्ही 100 लाख मोजा. त्यांची जागृती मला काय कोणाला जमणार, ब्रह्मदेवाला सुद्धा जमणार नाही, तेव्हा ते शक्य नाही. फक्त ज्या माणसामध्ये असे सात्विक विचार असतील की माझी जागृती झाली, मग तुम्ही काही केलं असलं तरी हरकत नाही. पण ह्या क्षणा हे ज्याच्या मनामध्ये असेल की माझी जागृती झाली पाहिजे, मला माझी शक्ती मिळाली पाहिजे, त्याचं आम्ही कार्य करू शकतो आणि ते होऊ शकते. त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, दडपशाही करू शकत नाही, काही नाही. तर सगळ्यांनी आता आपली जागृती करून घ्यावी. एका अर्थाने ऊन असलेलं बरं, म्हणजे जे थंड थंड डोक्यात येतं किंवा हातात येतं ते लगेचच कळतं. ऊन असतं तर जरा त्रास होतो कधी कधी. एअर कंडिशनिंग असलं तर लोक मग शंका करून जातो की एअर कंडिशनरच चालू आहे. तर आता आपण जागृतीचं कार्य करू. अहो तुम्हा लोकांची जागृती 5 मिनिटात होते आणि या लोकांवर माझे मी हात मोडले, वर्षानुवर्ष मेहनत केली तुम्हाला माहित नाही. पण झाले मात्र, हे एकदा मिळाल्यावर मात्र जमले खूप जोरात, तुम्ही जमत नाही. जसं आपलं स्वातंत्र्य लवकर मिळालं सोपं तर बसले त्याचे धिंगाडे धिंडवडे काढा, तसंच प्रकार आहे. सहयोगामध्ये लोक जमत नाही, माझ्या प्रोग्रामला येतील पार होतात, पण सत्कारणी लागत नाही, सत्कारणी लागत नाही. तसं करू नका, कृपा करून आज जागृती घेतल्यानंतर सत्कारण लागा. फार मोठं कार्य होणार आहे तुमच्या हातून, तुम्ही फार शक्तिशाली आहात, त्या शक्तीला प्राप्त करा. ती शक्ती जर तुम्हाला मिळाली आणि त्यात जर तुम्ही वृक्षासारखे वाढले तर तुम्हीच तुमचे गुरु होता आणि इतकं तुम्ही कार्य करू शकता की त्याला काही अंत नाही. तेव्हा कृपा करून सहयोगाला प्राप्त करा. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही प्राप्त करून घ्या. सगळ्यांनी बसून घ्यावं. काल काही लोक बसले नाही, झालेच नाही प्रार, काय होतं माहिती आहे, या पृथ्वीच असेल काहीतरी अधिकार. बसले नव्हते ते पारच नाही राहिले, वर लटकलेच राहिले. असं नाही की जमिनीवरच बसलं पाहिजे, कुठे बसले असले तरी ठीक आहे, पण जोड्यात वाडा वगैरे नको, वाडा काढता पाहिजे. बरं, दुसरं असं की मी आई आहे, माझ्यासमोर काही टोप्या बिप्या घालायला नको, कारण मी आई आहे आणि आईला काय आपण टोप्या घालून भेटत आहे की मी मिनिस्टर किंवा गुरु गिरु काय घे. त्या कृपा करून टोप्या उतरून घ्यायच्या, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं ना, टोपी काढलेली म्हणजे. प्लीज प्लीज टेक आउट युअर कॅप्स जस्ट फॉर 5-10 मिनिट्स. Look at them, how they are just there. You saw them getting realization 5-10 minutes. You don't have to do anything. They're so good. Only thing, they're not so deep as you are. They don't settle down. But I had to work very hard with you all. And it worked. With them, I don't have to work at all. It just works out. Because they are all from this great country. But they do not settle down. So it's like you have no teeth to eat. And if you have... if you have something to eat, there are no teeth. And if you have teeth, you have nothing to eat. This is the situation. Daat hai pan chade nahi, chade hai pan daat hai, ta shakti sthiti hai. So, I'm sure they will also settle down. And they will also have... Because they have depth within them, built in within them. They have to touch it, just touch it. आता फक्त दोन्ही हात माझ्या कॅस नुसते असे साधे दोन्ही हात असे करा. काही करायला नको तुम्हाला, एवढं पूर्व पुण्य आहे, नुसतं असे हात करायचे दोन असे हात. पाय थोडे वेगळे ठेवा, एकवार एक पाय म्हणजे बसलेले माणसं म्हणत जे वरती आहे तसे वर बसलेले, त्यांनी पाय थोडे वेगळे ठेवलेले. बरं बरं, जमिनीवर बसले म्हणजे जाळ, ते तर कल्याण होणार आहे तसं. बरं, आता नुसते डोळे मिटायचे, नुसते डोळे मिटा. काही करायचे नाही तसे डोळे मिटा. आणखी चष्मा असेल तो उतरून, चष्मा उतरलेला बरं आणि डोळ्याची दृष्टी पुष्कळदा बरी होती. फक्त डोळे मिटायचे आणि मनामध्ये अशी इच्छा धरायची की आई
आमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. ही तुमची आई आहे, कुंडलिनी तुमची आई आहे, प्रत्येकाची वेगळी वैयक्तिक आई आहे. आणि तिचं जसं टेप रेकॉर्ड मध्ये सगळं असतं तसं तिच्याजवळ तुमचं सगळं काही आहे. तिला माहिती आहे तुम्ही कोण कसे. आता डोळे मिटले, डोळे उघडू नका. कृपा करून मी सांगितलं नाही तोपर्यंत कृपा करून डोळे उघडू नका. कारण चित्त आतमध्ये ओढलं जातं. कुंडलिनी जेव्हा वर येते तेव्हा चित्त आतमध्ये ओढलं जातं म्हणून डोळे बंद ठेवलेले बरे. हे काही मेस्मरिझम नाही जिथे डोळे उघडे करून लोक डोळ्यात डोळे घालून करतात. हे देवाचं कार्य जिवंत कार्य आहे. आता डोळे मिटल्यावर फक्त 5 मिनिटाची गोष्ट आहे. थोडस संतुलन द्यावं लागतं आधी. आता पान वाकून घ्यायची आणि डाव्या हाताने उजवा तसाच मान वाकून डावा हाताने जी टाळू आहे त्याच्यावर अधांत्र असा डावा हात धरायचा. अधांत्र हा मराठीतला शब्द अधांत्री कुठे नाही. अधांत्री धरायचं डोक्यातून गार यायला वाटेल किंवा गरम आहे वाटू शकतो. जर तुम्ही क्षमा नसेल केली सगळ्यांना क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करून टाक. स्वतःला क्षमा करा. माझं हे चुकलं माझं ते चुकलंय काय नाही. तुम्ही मानव आहात, मानवच चुका करतात, परमेश्वर थोडी करतो. तेव्हा माझं हे चुकलं माझं ते चुकलंच काय म्हणायचं. आता बघा आणि आत्मविश्वास ठेवला पाहिजे. हा अजून तुम्ही आपल्याला जाणलं नाही. आता डावा हात माझ्याकडे करायचा. जेव्हा तुम्ही स्वतःला जाणलं नाही तेव्हा तुम्ही काय आपल्याबद्दल असं वाईट विचार करता. मान खाली घाला परत वाकून घ्यायची खाली परत उजव्या हाताने बघा येत आहे असा विचार ठेवायचा नाही की मी हे पाप केलं ते पाप केलं हे चुकलं ते चुकलं काही नाही. त्या वेळेला काही नाही. आणि असे जे लोक तुम्हाला सांगतात ना ते स्वतः पापी आहेत. सगळ्यांना क्षमा करा एकसार. कोणाला क्षमा करायचं असं नाही ठरवायचं. सगळ्यांना एकसार क्षमा करा. आता उजवा परत माझ्याकडे एकसार क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा का नका करू तुम्ही करता तरी काय काहीच करत नाही फक्त आपल्याला त्रास करून घेता. सगळ्यांना एकसार क्षमा. आता दोन्ही हात डोक्या असे दोन मान मागे घ्यायचे आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये तीनदा. श्री माताजी हे परम चैतन्य आहेत असा प्रश्न तीनदा विचारायचा. माताजी हे परम चैतन्य आहे का किंवा श्री माताजी ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का असा प्रश्न तीनदा कोणताही विचारा तीनदा. मानवर काही घाबरायचं वगैरे काही नाही. हात खाली करा. दोन्ही माझ्याकडे हात करा आणि मला न विचार करताना बघा. न विचार ही निर्विचार समाधी. ही निर्विचार समाधी.
आता ज्या लोकांच्या हातामध्ये बोटांमध्ये किंवा अंटाळूमध्ये थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील त्यांनी दोन्ही हात वर करायचे वर वर पर्यंत. वा वा ही खरी बाई अनंत आशीर्वाद. लहानपणी आम्हाला एक लेख होता पळसाला पाने ती. त्यात एक मुलगा वाईवरून पुण्याला निघाला होता. त्याचं वर्णन होतं. मला पुष्कळ वाटायचं की वाईला यायचं, कारण वाई काहीतरी फार पवित्र स्थान असेल असं मला नेहमी वाटत. आज ते कळलं. आता तुम्ही वाईमध्ये आहात तेव्हा ह्या स्थानांचं महात्म्य ठेवलं पाहिजे आणि धर्मात उतरलं पाहिजे. आता खरा धर्म तुमच्या त्या खोटा नाही. तुम्ही कोणत्या धर्माचे असले, हिंदू मुसलमान ख्रिश्चन, तरी सुद्धा वाटते ते पाप कर्म करू शकता, म्हणजे तो धर्म तुम्हाला रोखत नाही. पण आता तुमचा आत्माच आत्मधर्म झाल्यामुळे तो तुमचा आत्माच तुम्हाला सांभाळेल. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद.
हा रामदेवांचा जोगवा आहे, त्यांना सौष्टिक वगैरे पुष्कळ येतं, पण मी त्यांना म्हटलं आपण ग्रामीण भागात आहोत तर रामदेवांचा जोगवा कितीतरी वर्षापासनं आपल्या गावामध्ये खेडेगावात लोक गात असतात. आता महालक्ष्मीच्या देवळात जाऊन अंबेला उडो उडो का म्हणतात असा प्रश्न विचारला तर कुणालाच उत्तर नाही. त्याला कारण असं आहे की जी मध्यमार्ग आहे त्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो सहजोगामध्ये, ते महालक्ष्मी तंत्र आणि त्याच्यातच ही कुंडलिनी अंबाजी आहे ती जागृत होते, त्याच्यातच ती प्रवास करते. म्हणून महालक्ष्मीच्या देवळात जाऊनच उदो उदो अंबे असं म्हणायचं सगळ्याला फार गहन अर्थ. ते गहन अर्थ न शोधताना आपण जर उथळपणाने या गोष्टींकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येणार तेव्हा या सुषुम्ना मार्गाने ती कुंडलिनी वर जाते आणि ब्रह्मरंध्रचे तेव्हा हा सुषुम्ना मार्ग हा महालक्ष्मीचा मार्ग आहे. म्हणून ते आता आपल्याला नामदेवांचा जोगवा सुरू ऐकवतो. त्यात एक शब्द बोध आहे. बोधाचा अर्थ आहे की तुम्हाला ज्याची जाणीव, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतो किंवा आपली मज्जा संस्था जी आहे त्याच्यावर याची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे आपल्या बोटांवर कळत. बोध म्हणजे डोक्याची दुनश्चक्री नाही, बुद्धीचा फेणं. बोध म्हणजे जाणीव. त्याच्यापासून तर बुद्ध हा शब्द त्याच्यावर गीत वेदांचा जो गीत शब्द आहे तो सुद्धा त्याचाही अर्थ जाणीव. आणि सुरुवातीलाच वेदा सांगितलं की सगळे वेद वाचून जर तुम्हाला जाणीवच झाली नाही तर बेकार. तेव्हा ही आज आपल्याला जी जाणीव झाली आहे ती नामदेवाने सांगावं. नामदेवानी तुम्ही मोठं कार्य केले आपल्याला त्याची माहिती नाही. पंजाबात गेले तर तेवढं पुस्तक पंजाबी भाषेत लिहिलेलं मी स्वतः वाचलेलं आहे आणि त्यात मराठीचे पुष्कळ अभंग ग्रंथसाहेबमध्ये मराठी भाषेत शुद्ध मराठी भाषेत ग्रंथसाहेबमध्ये ते सरदारजी लोक वगैरे म्हणत असतात. मला आश्चर्य वाटलं मराठी भाषा कशी याच्यात आली. ते नामदेवाचे जनाबाईचे सुद्धा अभंग आहेत. आपल्याला आश्चर्य वाटते की संतांना संतांनीच ओळखायचं. नामदेव एकदा गोरा कुंभाराकडे गेले होते आणि गोरा कुंभार आपल्या पायाने मातीत उभं होते त्याला पाहून अगदी अवाक बघत आहे संबित. आणि त्यांनी जे शब्द काढले ते निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. सगुणामध्ये संबंध निर्गुण उतरलेला आहे हे नामदेवानेच पाहिजे. एका संतांनी संतांची ओळख करायची असं आपण कोणाला म्हणू शकतो का? आपल्याला निर्गुण काय सगुण माहीत नाही. ही जे ज्ञान संतांना मिळालं ते मिळवण्याची संधी आहे. आता नामदेवांचा आपण इतक्या दिवसापासून हा जोगवा म्हणतोय आणि हे लोक जेव्हा कोल्हापूरला गेले तिथले जे गोंधळी होते त्यांच्यापासून शिकून आले गातात आम्ही आईचे गोंधळी. पण आता हे ऐका आपण नामदेवांचा जोगवा. त्याच्यानंतर आजचा प्रोग्राम संपेल. उर्दू भाषेत काय झालं काय तुम्ही पडले कुठे काम झाले का? चला बसल्या बसल्या खाली थंड असं बरं का? जय श्री माते. आईच्या आज्ञेनं मुलानं काय बोलावं ते आईने सांगितलं तुम्हाला आता इतका वेळ इथे आणि हे
सहयोगाची आणि आईचीच कृपा आहे की मी काव्य करू लागलो. मी कधीच कवी नव्हतो, सहयोगात आल्यानंतर कवी झालो, हे तितकंच सत्य. श्री माताजीने आता सहयोगाचं आपल्याला महात्म्य सांगितलं ते मी काव्यामध्ये दोनच आंत्र्यात बांधायचा प्रयत्न केला. अवघे दोन आंत्रे आहेत, त्यात मी माझ्या आईशी भांडण केल्यासारखा म्हणतोय की भौतिका पलीकडे एक माझे झोपणे, भौतिका पलीकडे एक माझे झोपडे, पाश मायेचे तुझ्या पडती तेथे टोकडे. आई मी हे भौतिक जग सोडलं, मी जर निर्विकल्प झालो तर तुझी माया सुद्धा मला पकडू शकत नाही हे मी जाणलंय, असं मी आईला म्हणलं की भौतिका पलीकडे एक माझे झोपडे, पाश मायेचे तुझ्या पडती तेथे टोकडे. यानंतर मी माझा पूर्वीचा दृष्टिकोन सांगताना म्हणलं पुष्पवृक्षी पाहिले, झाडावर मी पुष्प पाहिलं, पाकळ्यात मनरुळे, याचा असा अर्थ झाला की हे आई आम्ही लहानपणापासून धर्माच्या ज्या संकल्पना आणि आमचाच धर्म चांगला ही भावना आम्हाला आवडत असे ती आता मला अशी वाटू लागली की जसं आपण झाडावर फूल पाहतो त्याच्या पाकळ्या आपल्याला खूप आवडतात तसं मला त्यावेळी ते धर्म माझा वाटत असे. तर पुष्प वृक्ष पाहिले पाकळ्यात मनरुळे, दूर तुझ पाहता भाव हाच उन्मळे. म्हणजे तुला द्वैतात पाहिलं जेव्हा की तो देव आणि हा मी, असं जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं पुष्पवृक्षी पाहिले पाकळ्यात मनरुळे, दूर तुज पाहता भाव हाच उन्मळे, त्या फुलाचे फळ बनता गळून पडती पाकळ्या. हे जे आता तुम्ही जागृती घेतली तर त्या पाकळ्या गळून पडल्या आणि फळ झालं, आता ते फळ आपल्या उपयोगाचं आहे. आता त्याचा अर्थ की त्या फुलाचे फळ बनता गळून पडती पाकळ्या, आत्म जाणता तुटल्या देहाच्या साकळ्या, ज्ञानाचा सागर तू बोल माझे बोबडे, भौतिका पलीकडे एक माझे झोपडे. पुढच्या आंतर्यात मी सहयोगांचा हे सांगितलाय की आविर्भाव आमचा काय आहे सहयोगांचा, हे माते की जग जरी हे जिंकले मी मुळात शिंपले, जग जरी हे जिंकले मी मुळात शिंपले, आत्मरूप मोती तू रजोतमात गुंफले, आत्मरूप मोती तू रजोतमात गुंफले, रजोतमाचे हे कवाड झाले जेथे किलकिले, त्या फटी मधून मी सहज रूप देखिले. जग जरी हे जिंकले मी मुळात शिंपले, आत्मरूप मोती तू रजतमात गुंफले, रजतमाचे हे कवाड झाले जेथे किलकिले, त्या फटी मधून मी सहज रूप देखिले, दिसली तू चौकडे झडले तेथे चौगडे, भौतिका पलीकडे एक माझे रूप. एक उर्दू मध्ये आहे, आता हे सुद्धा माताजींचं बरं का कारस्थान आणि मलाच विचारतात कसं लिहिता, हे आमची आईच करून घेते, आम्ही आपलं लेखणीसारखं हो लिहिणार यात आणि आम्हाला म्हणजे उर्दूत कसं लिहिता. आता उर्दू भाषेत एक सुंदर शब्द आहे समज, समज. आता आपण मराठीत म्हणतो हे हकीकते जिंदगी वो तो कुछ और है, ना समज इतना समज, ना समज ना छोड़ दे, ना समज इतना समझ ना समझना छोड़ दे, अब समझ तू किधर और मंजिल तेरी किस ओर है, अब समझ तू किधर, अब समझ तू किधर और मंजिल तेरी किस ओर है, क्या समझ के, अरे क्या समझ के तू ये समझ रहा है वे समझ, अरे वो समझ जिसको समझ के आए कुछ तो समझ, वो समझ, शुक्रिया, वो समझ जिसको समझ के आए कुछ तो समझ, अब समझ के करना तुझको इस पे कुछ गौर है, हया तेरी फकत एक दौर है, हकीकत जिंदगी वो तो कुछ और है, मुश्किल, ये लक्ष्य तो ना क्या,
मुश्किल बहुत है समझाना, आसान समझना है मगर। मुश्किल बहुत है समझाना, आसान समझना है मगर। म्हणजे समजवणं तुम्हाला फार कठीण आहे। हा डोकं बोड आहे, समजवणं म्हणजे डोकं बोड आहे। पण तुम्ही जर मनावर घेतलं की बाबा मला समजूनच घ्यायचं, ते तत्क्षण समजतं आईच्या शब्दात, तत्क्षण लगेच कळतं आपल्याला। कारण तुम्हाला समजून घ्यायचं असतं। आता आपण झोपलेल्या माणसाला अरे म्हणलं की लगेच उठून बसतो, सोंग केलेल्या डोक्यात दगड घातला तरी उठत नाही, तसा प्रकार आहे हा। आपली इच्छा पाहिजे तर तसं आहे की मुश्किल बहुत है समजाना, आसान समजना है मगर। अब तू समझ के ही समझ, अब तू समझ के ही समझ, ले समझ और समझ और समझ और समझ, इतना समझ कि बस समझ में ही तेरे आए समझ। इस समझ का भी निराला ही कोई जोर है, ना कोई दौर है ना कोई गौर है, अरे वो तो कुछ और है, वो तो कुछ और है, वो तो कुछ और। असे बरेच लोक कविता आले आपल्या देशातच नाही बाहेर सुद्धा। माझे बंधू दाखते म्हणजे त्यांना असं वाटायचं की माझी बहीण आहे तर कसं मान्य करायचं। एकदा आले सहयोगात तर एकदम बसून पडले सगळ्या धाकटे बंधू, आणि ते चार्टर्ड अकाउंटंट, कधी त्यांना मराठी भाषा सुद्धा नीट लिहिता येत नसे, म्हणजे गणितामध्ये हुशार होते पण मराठी काही विशेष येत नसे। आता मराठीत काय उर्दूत काय सगळ्या भाषेमध्ये अगदी प्रावीण्य मिळवलं आहे, आणि अशा कविता करतात। त्यातली एक कविता त्यांचीच होती जी तुम्ही सुरुवातीला ऐकली, अशा अनेक कविता त्यांनी केल्या आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे गृहस्थ कधी कविता कशा शिकतात त्यांना माहिती नव्हतं, हे कसे कविता करू लागले। तर हे सहयोगामध्ये आपल्या शक्त्या जागृत होतात आणि त्या शक्त्यांनी आपण अनेक कार्य करू शकतो, त्याचं एक उदाहरण आहे। तसेच पुष्कळसे आर्टिस्ट पेपर्स असे की ज्यांना विशेष तबला वाजवता येत नव्हता किंवा गाणं येत नव्हतं, एकदम ते इतके मोठमोठाले आर्टिस्ट झाले, त्यांची नावं किती सांगितली, सिफात हुसैन का आपल्याला माहिती असेल, अब्दुल अली खान, सगळे मुसलमान आहेत। मुसलमान असून सुद्धा सहयोगात आहे आणि येऊन मिळवलं। आता आपण जे अति शहाणे त्यांचे बैल रिकामे म्हणून बसलेलो, त्यांनी सहयोगात यायला नको का? त्यांनी गणपती जाणला, सगळं काही जाणलं, आपण काही जाणलेलं नाही। ते समजची गोष्ट आहे, समजून घ्या, समजून घ्या। तर्काने होणार नाही, समजवणं फार कठीण आहे पण समजणं फार सुंदर आहे, हे समजून घेतलं फार सुंदर यांचं समजवर आहे शब्द। आपल्याला सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे। आता आपल्याला जागृती झालेली आहे आणि त्या जागृतीमध्ये आपण आता गहन उतरलं पाहिजे, आपली गहनता शोधून काढली पाहिजे, म्हणजे कुठल्या कुठे तुम्ही पोहोचा। सर्वांना नम्र विनंती आहे, आताच आपण श्री माताजींच्या कृपेत सर्वांनी मिळवलेला परमचैतन्याचा अर्थात कुंडलिनी जागृतीचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या वाई केंद्रावर सहयोग केंद्रावर सामूहिक ध्यानधारणेसाठी येणं अगत्याचं आहे, आवश्यक आहे। सहयोग केंद्राचा पत्ता असा आहे, श्री रघुवीर बाळकृष्ण धावत्रे 1672 रविवार पेठ ढगेआळी कल्पतरू मंगल कार्यालयाजवळ। वार प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 7 वाजता केंद्र चालू होईल। मी असं म्हटलं की रविवारी शाळेत केलेलं, शाळा ही पवित्र जागा आहे, मुले येतात तिथे, तिथे बरं होईल तुम्ही लोक इथून ध्यानधारणा केली तर। पण मुख्य असं आहे की सहयोगामध्ये पुष्कळांना असं वाटतं की आम्ही घरी करतो, तसं होतं की सामूहिक कार्य, जसं आपल्या पोटाचं नख आपण काढून टाकलं मग ते वाढत नाही, तशी तपकी वाढवत नाही, म्हणून सामूहिकतेत आलं पाहिजे। सामूहिकतेत आल्यावरच तुम्हाला कळेल की आपण कसे वाढत चाललो, आपली काय प्रगती होत आहे। आता हे चैतन्य मिळालं, जसं तुम्हाला आता जर मी पैसे दिले आणि तुम्हाला माहिती आहे की पैसे काय आहेत, तर बाजारात जाऊनच कळतं, तसं समाजात जाऊन कळेल तुम्हाला केवढ्या शक्ती आल्या। तुमच्या हातून कुंडलिनी जागृत होणार आहे, तुम्ही सगळ्यांना बरं करणार आहात, हे सगळं तुमच्या हातून होणार आहे, म्हणून आपल्याला वृद्धिंगत करून द्या। आपली तब्येत तर ठीक होईलच पण दुसऱ्यांची होईल, आपल्याला आनंद मिळेलच पण इतरांना मिळेल, अशी ही सगळी सामूहिकच कार्यक्रमाची परमेश्वराने योजना केलेली आहे।
ती मान्य करा. हो चालवा ना पाचगणीला काढलं. वा छान. पाचगणीला केंद्र चालवायचं असलं तर अवश्य चालू द्यावं.